दोन लेकरांची ही आई स्टेशनवर बेशुद्ध पडली. आसपास फार वर्दळ नव्हती, त्यामुळे कुणीच मदतीला आलं नाही. हे पाहून या मातेच्या 2 वर्षांच्या चिमुरड्यानं थेट फुटओव्हर ब्रिजवर धाव घेतली. तिथे उभं राहून हा चिमुरडा खुणांद्वारेच काहीतरी सांगत होता. फुटओव्हर ब्रिजवर गस्तीला असणाऱ्या 2 पोलिसांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याच्या खाणाखुणांद्वारेच पोलीस या बेशुद्ध महिलेपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तात्काळ महिलेच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, ॲम्ब्युलन्स बोलावली. आता महिलेवर उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. मनाला हेलावून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद या रेल्वे स्टेशनवरची आहे. काय घडलं नेमकं स्टेशनवर ऐका. कल के दिन 3/7/21 को रेल्वे स्टेशन मुरादाबाद में जो बरेली साइड का FOB है, फुटओवर ब्रिज कहते हैं, उसके ऊपर एक महिला बेहोशी की हालत में थी. जब वहाँ पे हमारे स्टाफ मूव कर रहे थे तो उन्हें एक बच्चा दिखा था जो कि लावारिसा था. और उसके पास जब टीम हमारी गई और फिर वो बच्चा ऊपर की तरफ ले गया जहाँ उसकी मदर बेहोश पड़ी हुई थी. और अपने इशारों से, बच्चे की उम्र लगभग 2 साल के आसपास है, महिला के साथ 2 बच्चे थे, तुरंत ही वहाँ पे महिला के ऊपर जो प्राथमिक कार्रवाई होती है चिकित्सक रूप से वो की गई. उसके बाद तुरंत एम्बुलेंस को कॉल किया गया और महिला आरक्षी सरिता एवं रुक्मणी इन दोनों के द्वारा साथ में हॉस्पिटल तक ले जाया गया महिला को, और वहाँ पे डॉक्टरों के को सुपुर्द कर दिया गया है. वो महिला अभी हॉस्पिटल में एडमिटेड है. स्टेशनवरच्या पोलिसांना हा चिमुरडा बेशुद्ध पडलेल्या आईपाशी घेऊन गेला. खरं तर वय वर्ष 2, नीट बोलताही येत नाही, पण आपल्याला जन्म देणारी आपली आई मोठ्या संकटात आहे याची त्या चिमुरड्यांना जाणीव झाली होती. मदतीसाठी कुणाला तरी बोलवावं असंही त्याला वाटलं, म्हणूनच तो फुटओव्हर ब्रिजवर जाऊन उभा राहिला. पोलिसांना आपल्या भाषेत खाणाखुणा करत त्यानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्यानं आईसाठी शक्य ते सारं केलं आणि आईचे प्राण वाचवले. या चिमुरड्याच्या प्रसंगावधानाला सलाम. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असा कोणता प्रसंग तुमच्याही पाहण्यात आला आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.